Hello everyone, welcome to RVSR's English. So students, in this video I am going to teach you how to write a letter. तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओ मध्ये आपण लेटर कशा प्रकारे लिहायचं हे शिकणार आहोत. यामध्ये आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल हे जे लेटरचे दोन प्रकार आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट समाविष्ट केलेले असतात या सर्वांबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लेटर रायटिंग. लेटर रायटिंग म्हणजे पत्रलेखन. लेटर आर व्हेरी इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कम्युनिकेशन. इट इज अन आर्ट ऑफ एक्सप्रेशन फॉर व्हेरियस पर्पजेस. सो लेटर्स काय आहेत? लेटर्स आर व्हेरी इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. संवादाचं अतिशय प्रभावी असं माध्यम आहे ते म्हणजे पत्र. इट इज अन आर्ट ऑफ एक्सप्रेशन ऑफ व्हेरियस पर्पजेस. व्हेरियस पर्पजेस म्हणजे विविध हेतू. विविध हेतूंसाठी लेटर्स जे आहेत ते लिहिले जातात, त्यामुळेच त्याला आर्ट ऑफ एक्सप्रेशन असं म्हटलेलं आहे, फॉर व्हेरियस पर्पजेस. बेसिकली देअर आर टू काइंड्स ऑफ लेटर. तर बेसिकली दोन प्रकारचे लेटर्स असतात, दोन प्रकारचे पत्र असतात, ज्यामध्ये पहिलं आहे फॉर्मल आणि दुसरं आहे इनफॉर्मल. तर फॉर्मल म्हणजे काय? तर फॉर्मल म्हणजे ऑफिशियल लेटर. तर हे कशा प्रकारचे लेटर्स असतात, कशा प्रकारचे पत्र असतात? तर हे असे पत्र असतात जे फक्त प्रोफेशनल लोकांना लिहिले जातात, म्हणजे ज्या लोकांसोबत आपले प्रोफेशनल संबंध आहेत, म्हणजे व्यावसायिक संबंध आहेत, अशाच लोकांना हे पत्र लिहिले जातात. ज्या लोकांना आपण पर्सनली ओळखत नाही किंवा पर्सनल रिलेशन नाहीत अशा लोकांना, जसं की जर आपल्याला स्कूलमध्ये प्रिन्सिपलला लेटर लिहायचं असेल किंवा कलेक्टरला लेटर लिहायचं असेल किंवा पोलीस ऑफिसरला लिहायचं असेल किंवा ॲप्लिकेशन द्यायचं असेल एखादं, तर अशा ठिकाणी आपण फॉर्मल टाईपचे लेटर्स जे असतात ते लिहितो, म्हणूनच त्याला ऑफिशियल लेटरसुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर सेकंड टाईप आहे इनफॉर्मल लेटर, म्हणजे अनऑफिशियल. तर ह्या प्रकारचे जे लेटर्स आहेत, पत्र आहेत, हे आपण आपल्या जवळच्या लोकांना लिहितो, म्हणजे ज्या लोकांशी आपले पर्सनल रिलेशन असतात अशांना आपण हे लिहितो. जसं की आपले आईवडील असतील, आपले नातेवाईक असतील, त्यानंतर आपले मित्रपरिवार असतील, त्यांना आपण त्यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असतात, त्यांना आपण इनफॉर्मल टाईपचे लेटर लिहितो. तर हे दोन्ही प्रकार जे आहेत ते लेटर रायटिंगचे लेटर्सचे प्रकार आहेत आणि दोघांचं स्ट्रक्चर थोडंफार वेगळं वेगळं आहे. नाऊ पार्ट्स ऑफ अ लेटर. आता लेटरचे भाग काय काय असतात, लेटरमध्ये काय काय समाविष्ट असते हे आपण बघूया. एव्हरी लेटर कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग फोर पार्ट्स. प्रत्येक लेटरमध्ये खालील चार भाग हे असतातच असतात. त्यामध्ये बघा, पहिला आहे द हेडिंग. इट कन्सिस्ट ऑफ द सेंडर्स ॲड्रेस अँड द डेट. तर यामध्ये सेंडरचा म्हणजे पत्र पाठवणाऱ्याचा ॲड्रेस असतो आणि डेट असते, म्हणजे तारीखसुद्धा असते. आणि इट इज रिटर्न ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द लेटर. आणि लेटरच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या साईडची जी मार्जिंग असते त्याला लागूनच हे लिहिलेलं असते. तसं तर पूर्ण लेटरच हे आपल्याला डाव्या साईडची जी मार्जिन आहे त्याला लागूनच चिटकूनच लिहावं लागते, कारण नवीन प्रकारचा जो फॉर्मॅट आहे, नवीन जी पद्धत आलेली आहे लेटर लिहायची ती अशीच आहे. इट इज रिटर्न ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द लेटर. सो हे आपण बघितलं. त्यानंतर सेकंड भाग असतो, सेकंड पार्ट जो आहे तो आहे सॅल्युटेशन. इट बिगिन्स बिलो द ॲड्रेस. इन एन इनफॉर्मल लेटर वी बिगिन विथ माय डियर. सो ॲड्रेस लिहिल्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला सॅल्युटेशन द्यावं लागते. इनफॉर्मल लेटरमध्ये आपण सॅल्युटेशन म्हणजे संबोधन हे आपण माय डियर असं वापरतो. जसं की मला जर माझ्या अंकलला लेटर लिहायचं असेल तर मी म्हणेल माय डियर अंकल. ओके, फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला रिस्पेक्टेड सर अशा प्रकारचे सॅल्युटेशन्स हे लावावे लागतात, म्हणजे ज्यांना आपण लेटर लिहितो आहे त्यांना संबोधण्यासाठी आपण सॅल्युटेशन्स वापरतो. त्यानंतर थर्ड आहे द बॉडी. लेटरची बॉडी कशी असली पाहिजे? द बॉडी ऑफ द लेटर कन्सिस्ट ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ द लेटर अँड इज द सेंट्रल पार्ट ऑफ द एम्बोडिमेंट. तर बॉडी काय असते? तर बॉडी ही आपल्या लेटरचा सेंट्रल म्हणजे सगळ्यात मधला जो भाग आहे लेटरचा तो असतो, आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर, जसं की ज्या विषयावर आपल्याला समोरच्या व्यक्तीशी बोलायचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा मला माझ्या आईला पत्र लिहायचं आहे की माझी जी ट्रीप आहे ती कशा प्रकारे झाली, म्हणजे माझं जे पिकनिक होतं ते कसं मी स्पेंड केलं, स्कूल ट्रीप असू शकते. सो त्याबद्दलची जी माहिती आहे ती मग मी माझ्या ज्या बॉडीमध्ये आहे लेटरची जी बॉडी त्यामध्ये समाविष्ट करेन. सो मेन जो सब्जेक्ट आहे आपल्या लेटरचा तो त्या मेन त्या बॉडीमध्ये आला पाहिजे आणि तो लेटरच्या सेंटरमध्ये असला पाहिजे. त्यानंतर फोर्थ आहे द सबस्क्रिप्शन. इट इज रिटर्न ॲट द एंड ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द लेटर. सो लेटरच्या एंडमध्ये लेफ्ट हँड साईडला सबस्क्रिप्शन टाकतो आपण. जसं की इनफॉर्मल लेटरमध्ये युअर लव्हिंगली अफेक्शनेटली, जसं माझ्या आईला जर मी पत्र लिहिलं तर मी म्हणेल की युअर लव्हिंगली सन, युअर लव्हिंग सन, युअर लव्हिंगली सन, आणि त्याखाली मग माझं नाव येईल.
फॉर्मल लेटर मध्ये आपल्याला युअर सिन्सिअरली किंवा ट्रूली अशा प्रकारचे जे सब्सक्रिप्शन आहे ते वापरावे लागतात. सो हे चार जे पॉइंट्स होते आपले म्हणजे हेडिंग, सॅल्युटेशन, बॉडी आणि सब्सक्रिप्शन, हे चार पॉईंट प्रत्येक लेटरमध्ये फॉर्मल असो की इनफॉर्मल यामध्ये इन्क्ल्यूड होतात. आता आपण फॉर्मल लेटरचं स्ट्रक्चर बघू, स्पेशली फॉर्मल लेटरचं की कशाप्रकारे असलं पाहिजे. आता आपण बघू शकतो फॉर्मॅट फॉर्मल लेटरचा की यामध्ये सर्वात आधी सेंडरचा ॲड्रेस टाकलेला आहे, सी ऑब्लिक 505 शिवा टॉवर कांदिवली ईस्ट मुंबई, त्यानंतर डॅश देऊन 400101 हा आपण पिनकोड जो आहे मुंबईचा टाकलेला आहे. सो सगळ्यात आधी आपण आपला ॲड्रेस टाकला, त्यानंतर आपली सिटीचं नेम टाकलं, त्याच्यासमोर आपण पिनकोड लिहिला, त्याखाली आपण 19 जून 2021 अशा प्रकारे डेट म्हणजे तारीख टाकलेली आहे, ज्या दिवशी आपण पत्र लिहिलेलं आहे त्या दिवसाची तारीख आपण तिथे टाकलेली आहे. तारीखसुद्धा कशी टाकली बघा, 19, त्यानंतर जून हे आपण वर्डमध्ये लिहिलं, त्यानंतर परत 2021 अशा प्रकारे आपल्याला डेट लिहायची आहे. त्यानंतर एक लाईन सोडून द्यायचीमध्ये नेक्स्ट आहे रिसिवर्स ॲड्रेस. आता ज्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याचा ॲड्रेस आपण तिथे लिहिलेला आहे, जसं की B/12, नवरत्न अपारमेंट कांदिवली ईस्ट मुंबई 400101. ओके, त्यानंतर खाली आहे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय, तर विषय. आता विषय हा काहीही असू शकतो, जसं मला जर माझ्या प्रिन्सिपलला लीवसाठी म्हणजे सुट्टीसाठी सुट्ट्या मागायच्या आहेत त्यासाठी ॲप्लिकेशन द्यायचं आहे, सो सब्जेक्ट काय असेल, लीव ॲप्लिकेशन म्हणजे सुट्टीचा अर्ज. तर अशा प्रकारे आपण सब्जेक्टमध्ये काही जो सब्जेक्ट असेल ज्या विषयावर आपल्याला पत्र लिहायचं आहे ते आपण त्याच्यासमोर लिहू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली एक ओळ सोडून डिअर सर मॅडम हे सॅल्युटेशन येतील, त्यानंतर त्याच्याखाली बॉडी लेटरची जी मेन बॉडी आहे ती येईल की कोणत्या विषयासाठी, जसं की लीव ॲप्लिकेशन असेल तर मला 5 दिवसाची 6 दिवसाची सुट्टी पाहिजे, ग्रँड मी लीव फॉर 4 डेज वगैरे, सो ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतील. त्यानंतर सगळ्यात खाली सबस्क्रिप्शन येईल युअर सिन्सिअरली आणि त्याखाली आपलं नाव आणि सिग्नेचर. सो हा फॉर्मॅट होता आपला इन फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. आता आपण इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट बघू, त्यामध्ये आपण आपला पत्ता टाकू, सेंडर्स ॲड्रेस B/104 रामनगर मुंबई ईस्ट मुंबई -400097, त्याखाली आपण डेट लिहिणार आहे 20 जून 2021. त्यानंतर एक लाईन सोडून आपण डिअर आणि ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत, जसं फ्रेंडला लिहायचं आहे तर डिअर फ्रेंड कॉमा आणि त्याखाली मग आपल्या लेटरची मेन बॉडी येईल. त्यानंतर बॉडीनंतर बघा सर्वात शेवटी सबस्क्रिप्शन द्यायचं आहे युअर्स लव्हिंगली. आता तिथे फ्रेंड लिहू शकतो, जर फ्रेंडला लिहिलं पत्र तर म्हणू आपण युअर्स लव्हिंगली फ्रेंड, खाली आपलं नाव येईल आणि त्यानंतर येईल सिग्नेचर. ओके, सो अशा प्रकारे आपण जे तर अशा प्रकारे आपण हे इन्फॉर्मल लेटरचं जे फॉर्मॅट आहे तो आपण इथे बघितलेला आहे. ओके, सो फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर दोन्ही प्रकारचे लेटरचे जे फॉर्मॅट आहेत ते आपण इथं बघितलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता की फरक एवढाच आहे की फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला जो रिसिवर आहे म्हणजे ज्याला आपण लेटर लिहित आहोत त्याचासुद्धा ॲड्रेस इन्क्ल्यूड करायचा आहे आणि सब्जेक्ट हा सुद्धा इन्क्ल्यूड करावा लागतो. बट इनफॉर्मल लेटरमध्ये आपल्याला फक्त आपला पत्ता टाकावा लागतो म्हणजे सेंडर्स ॲड्रेस आणि सब्जेक्ट लिहायची गरज नाही, डिरेक्टली आपण मेन बॉडीकडे वळतो. सो याच्यामध्ये इनफॉर्मल लेटरमध्ये पॉईंट्स कमी आहेत आणि फॉर्मल लेटर्समध्ये पॉईंट जास्त असतात. तसेच फॉर्मल लेटर जे आहे ते शॉर्टमध्ये लिहायचे असतात, कमी शब्दांमध्ये लिहायचे असतात आणि इनफॉर्मल लेटर कितीही लांब कितीही मोठं तुम्ही लिहू शकता, त्याला कुठलीही मर्यादा नाही. तर अशा प्रकारे हे होते फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर, हे लेटर रायटिंगचे दोन भाग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक लेटर रायटिंग म्हणजे जे फॉर्मल लेटर असते त्याचा एक एक्झाम्पल घेऊया की फॉर्मल लेटर कशाप्रकारे लिहितात आणि एक इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र, तर त्याचंसुद्धा एक आपण एक्झाम्पल घेऊया. सो आय होप तुम्हाला फॉर्मल इनफॉर्मलमधील फरक आणि लेटर रायटिंग म्हणजे काय हे समजलं असेल. समजलं असल्यास आपल्या हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय.